आझाद मैदानातील आंदोलनातील एसटी कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली असून जेमतेम 60 ते 70 आंदोलनकर्ते आता आझाद मैदानात आहेत। मात्र सध्या काही विशेष आंदोलन नसल्याने ही संख्या कमी दिसते आहे। प्रवासी वाहतूक अजिबात होत नसल्याचं एसटी कर्मचारी सांगतात। याविषयी आंदोलनकर्त्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सुशांत सावंत। आझाद मैदानातील आंदोलनाला आज 20 दिवस झालेले आहेत। काही कर्मचारी जे आहेत ते आझाद मैदानावर अजूनही ठाम आहेत। विलीनीकरणाची यांची मागणी आहे। याच विषय बोलण्यासाठी आपल्यासोबत काही एसटीचे कर्मचारी आहेत, आंदोलनकर्ते आहेत। काय सांगाल, 20 दिवस झालेत आझाद मैदानात अजूनही तुम्ही बसलात? जोपर्यंत आमची प्रमुख मागणी पहिल्यापासून, ज्यासाठी आमचे 40 बांधव शहीद झाले, ती आमची राज्य शासनात विलीनीकरणाची मागणी जोपर्यंत पूर्ण होणार नाही, बघू शासन किती आमचा अंत पाहते, तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही। आमचे 250 डेपो पूर्णपणे बंद आहेत आणि आमचे बाकीचे बांधव आमच्या डेपोच्या गेटवर ठाण मांडून आहेत। हे 250 आगारात नाही, एकही गाडी बाजूला जात नाही। आणि इथे काही विशेष आंदोलन असेल तर आम्ही पूर्ण संख्येनं 30-40 हजार बांधव आमच्या इथे जमा करू। सध्या काही विशेष आंदोलन असल्यामुळे आम्ही काही मोजके प्रतिनिधी इथे आहोत। खरं तर त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला बोलतो की तुम्ही फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवू नका, तर डेपोमध्ये जाऊन शहानिशा करा, डेपोच्या गेटवर जा, ते बघा तुम्ही खरंच तिथून गाड्या निघतायत का, खरंच ते चालक वाहक आहेत का, खरंच त्या प्रवासी वाहतुकीसाठी गाड्या काढल्या जात आहेत का, फक्त दाखवलं जातं व्हिडिओ करण्यापुरतं, आरटीओ पासिंगला गाड्या जातात का, हे तुम्ही तिथे जाऊन बघा। आणि इकडे ज्या डेपोमध्ये दुसऱ्या गाड्या ज्या चालवत आहेत असे ते दाखवले जात आहेत, त्या तुम्हाला प्रसारमाध्यमांतून मी एक सांगू इच्छितो की खोटी बातमी प्रसारमाध्यमांनी दाखवू नये, कारण त्याची शहानिशा करणे ही तुमची नैतिक जबाबदारी आहे। त्या ड्रायव्हर आणि त्या कंडक्टरला विचारा की तुम्ही कोणाच्या दडपणाखाली युद्ध गाडी काढताय। हे जे आमचे 40 आत्महत्या केलेले जे बांधव आहेत, काय काय लोकांना हृदयाचा विकाराचा झटका आलाय, त्या कुटुंबांना विचारा हो, त्या आमच्या भगिनीला विचारा, त्या आमच्या मातेला विचारा, तुमचं जे कुंकू पुसलंय त्याच्यावरती काहीतरी तुम्हाला कोणी सहकार्य केलं किंवा तुम्हाला कोणी त्याच्यावरती सांत्वन केलं। कॅमेरामॅन अनुप साव, सुशांत सावंत, साम टीव्ही, मुंबई।